हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे पाहणार आहोत ते आणखी एक महत्त्वाची कन्सेप्ट किंवा आणखी एक महत्त्वाची संकल्पना मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. ती म्हणजे बघा, आयोनिक बंध, रासायनिक बंध असतात आणि रासायनिक बंधांचे विविध प्रकार असतात. आता इयत्ता 8वी 9वी आणि 10वी ह्या 3 वर्गांमध्ये तुम्हाला दोनच रासायनिक बंधांचा अभ्यास आहे. एकूण रासायनिक बंध 4 आहेत. कोणकोणते? तर एक म्हणजे आयनिक बंध, दुसरा सहसंयुज बंध, तिसरा आणखीन आता मी इंग्लिशमध्ये नावं सांगते त्यांची, आयनिक बॉन्ड, कोवॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट कोवॅलंट बॉन्ड आणि चौथा जो असतो ते वॅन डर वाल फोर्सेस, असे असतात 4. तर त्यापैकी तुम्हाला 8वी 9वी आणि 10वी ह्या वर्गांसाठी फक्त किती आहेत? 2च आहे. एक आहे आयनिक बंध, त्याला आयनिक बॉन्ड म्हणतात, आणि दुसरा आहे सहसंयुज बंध, त्याला काय म्हटलं जातं? त्याला कोवॅलंट बॉन्ड असं म्हटलं जातं. पहा, आता आयनिक बंध आणि सहसंयुज बंध हे दोन बंध तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या दोन बंधातून निर्माण होणारी संयुग हे देखील महत्त्वाचे आहेत. त्यांचा अभ्यास देखील महत्त्वाचा असतो. ते फक्त 10वीपर्यंतच महत्त्वाचं आहे असं नाही, तर 11वीला देखील ते महत्त्वाचं आहे, 12वीला देखील ते महत्त्वाचं आहे. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे? तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आयोनिक संयुगांची निर्मिती कशा पद्धतीने होते किंवा ही आयोनिक संयुगे तयार कशा पद्धतीने होतात हे आपण पाहणार आहे. ओके, सो आज आपण पाहणार आहे आयोनिक संयुगांची निर्मिती. आता सगळ्यात पहिल्यांदा आयोनिक संयुग म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहे आणि आयोनिक संयुग समजून घ्यायच्या आधी आयनिक बंध म्हणजे काय हे आपण पाहणार आहे. आयनिक संयुगांची निर्मिती असं आपल्या पॉईंटचं नाव आहे. आता पहा, त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपण आयनिक बंध म्हणजे काय पाहूयात. पहा, आयनिक बंध, आयनिक बॉन्ड. आता आयनिक संयुगाचं जर का नाव द्यायचं म्हटलं, तर उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं, नाव नको म्हणूयात, आपण उदाहरणार्थ जर का सांगायचं म्हटलं, तर आयनिक बंधामुळे तयार होणारे संयुग कोणकोणते आहे हो? जे काही सॉल्ट असतात बाळांनो, किंवा जे काही क्षार असतात, ही जे काही सगळी जी काही क्षार आहेत ही कोणामुळे तयार होतात? तर आयनिक बंधामुळे तयार होतो. किंवा कोणतंही संयुग जेव्हा तयार होतं तेव्हा त्याच्यामध्ये आयनिक बंध असेल. आयनिक बंध मॅक्झिमम आढळतो. काही जी संयुग असतात ही सहसंयुज बंधामुळे देखील तयार होतात. सो आधी आपण आयनिक बंध म्हणजे काय समजून घेऊयात. बघा, आयनिक बॉन्ड किंवा आयनिक बंध म्हणजे काय? दोन परस्पर विरोधी प्रभार असलेल्या, ओके, दोन परस्पर विरोधी प्रभार असलेल्या कणांमध्ये काय होतं? स्थितिक विद्युत बल निर्माण होतं. पहा, दोन परस्पर विरोधी म्हणजे दोन परस्पर विरोधी प्रभार म्हणजे कोणते? एक असतं धनप्रभार तर दुसरा असतो ऋणप्रभार. आता धनप्रभार आणि ऋणप्रभार आपल्याला माहिती आहे, अपोजिट अपोजिट अट्रॅक्शन असतं, अपोजिट सॉरी अपोजिट अपोजिट रिपल्शन असतं आणि अपोजिट व्हेरी सॉरी जर का अपोजिट असेल तर अट्रॅक्शन असतं आणि सेम असेल तर काय असतं? रिपल्शन असतं. म्हणजे पहा, एक धन आणि दुसरा ऋण असेल तर त्या दोघांमध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. अपोजिट अट्रॅक्ट टुवर इट सेल्फ आपल्याला माहिती आहे. आणि जर का दोन्हीही सेम असतील, दोन्हीही धन किंवा दोन्हीही ऋण असतील, तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असणार आहे का? त्याच्यामध्ये अट्रॅक्शन असत नाही, त्याच्यामध्ये काय असतं बाळांनो? रिपल्शन असतं. सो आयनिक बंध म्हणजे काय? असं जेव्हा परस्पर विरोधी विद्युत प्रभार असलेले जे धनप्रभार आणि ऋणप्रभार आहेत यांच्यात निर्माण होणाऱ्या स्थितिक विद्युत बलाच्या आकर्षणामुळे जो बंध तयार होतो त्या बंधाला आयनिक बंध असे म्हटले जाते. आणि आपण ते शिकलेलो आहे, 8वीमध्ये शिकलेलो आहे, 9वीमध्ये देखील शिकलेलो आहे. ओके, हे तुम्हाला झालेलं आहे. आता मग आयनिक संयुग म्हणजे काय? आयोनिक बंधामुळे निर्माण झालेल्या संयुगाला किंवा आयनिक बंधातून तयार होणाऱ्या संयुगाला काय म्हटलं जातं? आयनिक संयुग म्हटलं जातं. सो मी इथं आयनिक संयुगाची आधी काय लिहिते? व्याख्या लिहिते. आयनिक बंधामुळे निर्माण होणाऱ्या संयुगाला काय म्हटलं जातं? आयनिक संयुग. म्हणजे असे संयुग की ज्याच्यामध्ये कोणता असणार आहे? जर का एखाद्या संयुगामध्ये आयनिक बंध असला तर डोळे झाकून ते आयनिक संयुग. एखाद्या संयुगामध्ये सहसंयुज बंध असला तर ते डोळे झाकून कसं असणार आहे? तर सहसंयुज संयुग असणार आहे. ओके, आयनिक
संयुग म्हणतात. ओके, आता पहा या ठिकाणी आपण उदाहरणार्थ पाहणार आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी उदाहरणार्थ घेऊया सोडियम क्लोराईड. हे उदाहरण कशाचं आहे हो तुम्हाला माहिती आहे. हे उदाहरण सहसा सॉरी आयनिक बंधाचं आहे. आयनिक बंधामुळं निर्माण झालेल्या संयुगाचं आहे. ओके, सोडियम क्लोराईड हे झालं त्याचं रासायनिक नाव. हे झालं त्याचं रासायनिक संघटन किंवा रासायनिक सूत्र NaCl. आता हे जे NaCl आहे हे तयार कसं होते हे आपण बघणार आहे. NaCl आहे, MgCl2 आहे आणि खूप सारी आहेत. या पद्धतीनं मी दोन उदाहरणं तुम्हाला घेऊन दाखवते आणि जे तिसरं उदाहरण मी देईन ते तुम्ही काय करायचं आहे तुम्ही सॉल्व करायचं आहे. पहा या ठिकाणी सोडियम क्लोराईड घेतलेलं आहे. आता सोडियम क्लोराईडमधलं जे पहिलं आहे काय आहे सोडियम आहे. त्याचा अणुअंक किती असतो 11. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूप पण किती आलं 8, 2, 1 हे तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर क्लोरीन आपण घेतला त्याचा अणुअंक किती आहे 17. किती झाले 2, 8 आणि 7 बरोबर का. इथं ज्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात ती पूर्णपणे भरलेली कक्षा असते आपल्याला माहिती आहे. मग सोडियम काय करतो हा असणारा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि हा क्लोरीन काय घेतो 1 इलेक्ट्रॉन या सोडियमकडून घेतो. तेव्हा याची रिॲक्शन कशी होते बघा बाळांनो. तर इथं होणार Na+ आणि E- म्हणजे कसं झालं बघा आपण असं लिहूयात Na+. हां Na+ Na+ + E- हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो हा क्लोरीन घेतो आणि हा सोडियम या क्लोरीनला देऊन टाकतो. सो पहा इथं कसं होणार आहे हा Cl काय करणार आहे हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो काय घेणार आहे घेणार आहे म्हणून वाणाच्या या बाजूला. आता Cl अधिक E- काय होणार Cl- लक्षात येते का. सो इथं काय तयार होणार Cl-. इथं 1 इलेक्ट्रॉन वाढला पहा या ठिकाणी 2, 8 आणि 1 होतं बरोबर का. ते कसं झालं 2 आणि 8 कारण की हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला. आता तो दिलेला इलेक्ट्रॉन कोणी घेतला या क्लोरीननं घेतलेला आहे. सो इथं किती झालं 2, 8 आणि 7 या क्लोरीनचं किती होते 2, 8, 7 पण ह्या याच्यामध्ये जेव्हा 1 इलेक्ट्रॉन ॲड झाला तेव्हा हे 7 किती झाले 8 झाले. लक्षात घ्या पहिल्या कक्षेमध्ये 2 दुसऱ्या कक्षेमध्ये 8 तिसऱ्या कक्षेमध्ये 8 होणार कधी इकडे असं झाल्यानंतर. सो मी इथं काय लिहिणार आहे 2, 8 आणि 8 लक्षात येते या पद्धतीनं पहा. आता याची आकृती काढूयात आपण याची आकृती काढूयात याची देखील काढूयात आणि याची देखील काढूयात आणि शेवटी कशी तयार होते हे देखील आपण पाहणार आहे. पहा आता सगळ्यात पहिली 2, 8 आणि 1 सपोज हे सोडियम आहे 2, 8 आणि 1 हे दिले मी 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्यामध्ये किती आहे तो 2 आणि 8 आहेत. आणि तिसऱ्यामध्ये किती आहे 1 आहे बरोबर का. आता हा 1 घेणार कोण क्लोरीन घेणार ना. तर तेव्हा अधिक कसं लिहिणार मी इथं तयार होताना पहा हे झालं 2, 8, 1 त्यानंतर इथे पहा 2 आणि 8 झाले का. पहिल्यामध्ये 2 हा 1 दाखवते इथं आणि हा 1 दाखवते इथं. इथं 2 इथं 2 इथं 2 आणि इथं 2 बरोबर का. हा झाला नुसता सोडियम हा झाला Na+ बरोबर की नाही. हां आता आपल्याला काय करायचे तर Cl आणि Cl- काढायचे. आता Cl पहिला कोणता आहे पहा. तर या ठिकाणी मी Cl काढला 2, 8 आणि याच्यामध्ये मला किती दाखवायचे 7 दाखवायचे. पहा इथे मी 2 दाखवले इथे आपण 8 दाखवूयात दुसऱ्या कक्षेमध्ये. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 7 2 2 6
आणि हा सातवा, बरोबर का। आता हा झाला नुसता क्लोरीन, तो क्लोरीन काय करणार आहे, हा इथला या ठिकाणचा एक घेणार आहे, घेऊन टाकणार आहे, तेव्हा कसं होणार पहा, दोन आठ आणि आठ पहा, या ठिकाणी हे दोन इलेक्ट्रॉन, त्यानंतर दोन आपण बसूयात इथं, दोन इथं, दोन आणि इथं दोन पहा, एन एचा एन ए प्लस झाला आणि हा काय झाला, सी एलचा सी एल मायनस झाला। आता आपण काय करणार आहे, हे दोघं जण एकत्र घेणार, ओके। ह्या सोडियमनं काय केलं, एक इलेक्ट्रॉन दिला, कोणाला दिला, याला दिला। सो हे शेजारी शेजारी जरी आपण काढले असते तरी चाललं असतं, म्हणजे पहा या ठिकाणी हे एन ए आणि हा सी एल एकत्र घेतल्यानंतर आपल्याला काय मिळालं, एन ए प्लस आणि सी एल मायनस, म्हणजेच पहा कशा पद्धतीने मिळालं, आपल्याला मिळालं हे इथं देखील दोन आणि आठ ही पहिली कक्षा, इथं हा एन ए प्लस मिळाला अधिक, त्याच्यामध्ये काय करणार आहो मी, याच्यामध्ये आठ आहेत, इथं किती आहेत, दोन आणि आठ, इथं देखील किती आहेत, दोन आठ आणि आठ, हे पण स्टेबल, ते पण स्टेबल, दोघंही कसे आहेत, स्टेबल आहेत, फक्त एकामध्ये एक कक्षा जास्त आहे। पहा हे झालं, जे स्ट्रक्चर काढते ते असणार आहे सी एल मायनसचं। सो इथं काय होणार आहे पहा, इथं दोन, इथं आठ सेकंड कक्षेमध्ये किंवा दुसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती येतील, आठ इलेक्ट्रॉन, आणि तिसऱ्या कक्षेमध्ये देखील किती येतील, आठ इलेक्ट्रॉन, बरोबर। पहा सगळीकडे स्टॅबिलिटी झाली का, आता स्टेबल झालेलं आहे का ते, तर झालेलं आहे। पहा इथं दोन आणि इथं आठ, इथं पण पहिल्यामध्ये दोन, दुसऱ्यामध्ये आठ आणि तिसऱ्यामध्ये आठ, बरोबर। आता पहा आत्ताच काय म्हटलं मी, आयनिक बंध म्हणजे काय, दोन परस्पर विरोधी विद्युत प्रभार असलेल्या, जेव्हा धन प्रभार आणि ऋण प्रभार या दोघांमुळं या दोघांमध्ये काय होणार आहे, स्थितिक विद्युत बल हे काय होणार आहे, एकमेकांकडे आकर्षले जाणार आहेत, कारण की एक आहे पॉझिटिव्ह, दुसरा आहे निगेटिव्ह, ओके। एक आहे धन प्रभारित, दुसरा आहे ऋण प्रभारित, हे एकमेकांकडे आकर्षले गेल्यामुळं त्या ठिकाणी जो बंध त्यांच्या परस्पर विरोधी पणामुळं त्याच्यामध्ये काय होतं, स्थितिक विद्युत बलामुळं आकर्षण निर्माण होऊन जो बंध तयार होतो त्याला आयनिक बंध म्हणतात, आणि आयनिक बंधातून जे संयुग तयार होते त्याला बाळांनो काय म्हटलं जातं, आयनिक संयुग असं म्हटलं जातं। सो इथं तयार काय झालं पहा, एन ए सी एल, कारण की हा प्लस गेला, प्लस मायनस गेटिंग कॅन्सल, आणि तयार काय झालं, एन ए सी एल, अशा पद्धतीनं हे आयनिक संयुग निर्माण होतं किंवा आयनिक संयुगाची निर्मिती होते, लक्षात आलेलं आहे। पहा आता आपण दुसरं उदाहरण बघणार आहे, ते एम जी सी एल टूचं पाहणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला होमवर्कसाठी मी एक उदाहरण देणार आहे, ते म्हणजे तुम्ही कोणतंही घेऊ शकता, ओके, तिचं ए एल सी एल थ्रीचं, अशाच पद्धतीनेचं एक उदाहरण तुम्ही सोडून आणायचं, ओके। आपण थांबूया।